जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या CKT विद्यालयातील पर्यवेक्षक कैलास म्हात्रे आणि सहाय्यक शिक्षक साईनाथ पाटील यांना वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन केलंय. भारतीय जनता पार्टी शिक्षण आघाडी कोकण विभागाच्या वतीनं वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार 2022 आयोजन करण्यात आलं होतं. हा पुरस्कार सोहळा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार निरंजन डावखरे, शिक्षक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष विकास पाटील आणि कोकण शिक्षण विभागाचे अध्यक्ष NM भांबरे यांच्या उपस्थितीत झाला असून या सोहळ्यात जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेला वसंत स्मृती आदर्श संस्था 2022 तर नवीन पनवेल येथील CKT विद्यालयातील पर्यवेक्षक कैलास म्हात्रे आणि सहाय्यक शिक्षक साईनाथ पाटील यांना वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. त्याबद्दल संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचं अभिनंदन केलंय. यावेळी पर्यवेक्षक अजित सोनावणे उपस्थित होते. वसंत डावखरे यांच्या 74व्या जयंतीनिमित्त कोकण विभाग भारतीय जनता पार्टी यांच्यामार्फत आयोजित केलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी मी साईनाथ पाटील व कैलास म्हात्रे सर यांची चांगुकाना ठाकूर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातून आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेली आहे. आणि हा पुरस्कार जो आम्हाला मिळालेला आहे त्यामागे आमच्या संस्थेचे चेअरमन आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या आशीर्वादाने आम्हाला संस्थेमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि त्यातूनच त्यांच्या आशीर्वादाने हा पुरस्कार मिळाला आहे. तर मी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे चांगुकाना ठाकूर विद्यालयातील सर्व सहकाऱ्यांचे मी आभार मानतो, धन्यवाद मानतो.